नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण काकडीपासून जास्त मसाले किंवा जास्त तेलाचा वापर न करता नेहमीपेक्षा अगदी वेगळा आणि खमंग कुसकुशीत असा नाश्ता बनवतोय. ही रेसिपी तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहत असाल, शोधूनही सापडणार नाही अशी अगदी वेगळी आणि पौष्टिक रेसिपी दाखवलेली आहे. तर इथे 3 काकडी घेतलेल्या आहेत, त्यांचे साल काढून घेतले, त्यानंतर काकडीचा देठाचा आणि टोकाचा भाग थोडा थोडासा कापून घ्यायचा आणि आता तिन्ही काकडी आपल्याला जाडसर होलच्या किसलीने किसून घ्यायच्या आहे. तर बारीक किसलीने किसायच्या नाही, बारीक किसलीने जर काकडी किसल्या तर त्याला खूप पाणी सुटतं, म्हणून जाडसर होलच्याच किसलीने किसायची. आणि काकडी किसण्याआधी तुम्ही थोडीशी खाऊन पाहू शकतात, कारण बऱ्याच वेळेला काही काकडी कडवटसुद्धा निघतात. तिन्ही काकडी इथे किसून झालेल्या आहेत, त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलं आहे, त्याचंसुद्धा साल काढून किसून यामध्ये घालायचं. आल्याची चव या नाश्त्यामध्ये खूप छान लागते. त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता काही मसाले घालायचे आहेत, तर 1/4 चमचा हळद, 1 लहान चमचा धनेपूड आणि आवडीनुसार लाल तिखट. इथे मी 1/2 लहान चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित चमचाच्या मदतीने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे काकडीला व्यवस्थित मसाले लागले जाईल, कांदा वगैरे सर्व साहित्य एकजीव होईल. आताच इतकं कलरफुल दिसतं आहे आणि चवसुद्धा नाश्त्याची खूप छान लागते. सर्व साहित्य एकजीव करून झालं की इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं बेसन पीठ घालून आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तर वरतून पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे, फक्त काकडीच्या मॉइश्चरमध्ये मावेल इतकंच बेसन पीठ आपल्याला इथे घालायचं आहे. तर बेसन पीठ कपमध्ये भरताना जास्त दाबून वगैरे भरायचं नाही, वरचे वरच भरायचं. इथे मी संपूर्ण 1 कप बेसन पीठ टाकलं आहे. सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं, आता हातांच्या मदतीने हलक्या हलक्या हाताने याला मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे. जास्त दाब वगैरे द्यायचा नाहीतर जास्त पाणी सुटत जातं, फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्या. तर या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आहे, याचा गोळा तयार झाला आहे, पण थोडंसं जास्त ओलसर वाटतं आहे म्हणून मी यामध्ये अजून 1/2 कप बेसन पीठ घालणार आहे. तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे म्हणून अजून 1/2 कप बेसन पीठ यामध्ये ॲड करून घेते. आता काकडीमध्ये किती मॉइश्चर आहे किंवा काकडी किती पाणी सोडलं आहे त्यानुसार तुम्हाला थोडंसं बेसन पीठ कमी किंवा थोडंसं जास्तसुद्धा लागू शकतं, पण खूप जास्त बेसन पीठ घालायचं नाही आहे. याची कन्सिस्टन्सी थोडीशी सैलसरच असते. 3 काकडीसाठी 1.5 कप बेसन पीठ हे अगदी योग्य प्रमाण आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 2 जणांचा नाश्ता अगदी पोटभर होतो. हा नाश्ता मुलांनासुद्धा फार आवडतो. नेहमीचे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. उन्हाळ्यामध्ये नाश्ता हा आवर्जून बनवू शकतो, कारण यामध्ये भरपूर काकडी आहे, मसाले किंवा जास्त तेलसुद्धा आपण वापरणार नाही आहे. तर या पद्धतीने छान मिक्स करून घेतलं आहे. कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला एकदा मी दाखवते. तर चमच्याने बघितल्यानंतर या पद्धतीने आहे. खूप जास्तही बेसन घालून खूप घट्ट गोळा करू नका, नाहीतर फक्त बेसन बेसनचीच चव लागेल. तर आता आपण नाश्ता पटकन तयार करून घेऊया. तर एखादा पसरट पॅन किंवा तवा घ्यायचा, डोसा तवा किंवा लोखंडी तवा वगैरे घेतला तरीही चालेल. त्यावर आपल्याला 1 लहान चमचाभर तेल घालायचं आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ घालायचे, गॅस अगदी कमी ठेवायचा. तीळ घातला की एकतर नाश्त्याची चव खमंग लागते आणि नाश्ता दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो. आता आपण 3 काकडी आणि 1.5 कप बेसनपासून तयार केलेलं संपूर्ण मिश्रण एकाच वेळी इथे घालणार आहोत, कारण आपण ज्या पद्धतीचा नाश्ता तयार करतो आहे तो थोडासा जाडसरच असतो. आता मी 3 काकडी आणि 1.5 कप इतकं मिश्रण घेतलं आहे आणि हा पॅनसुद्धा थोडा पसरट आहे म्हणून मी संपूर्ण एकत्रच घालते. तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर एका वेळेला 2 पॅन ठेवा किंवा मग 1-1 तयार करून घेतले तरीही चालेल. संपूर्ण मिश्रण इथे घालून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, गॅस अगदी कमी करायचा आणि सावकाश असं याला थापून घ्यायचं आहे. तर खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही, 1.5 इंच उंच इतकं हे जाड असायला हवं. तर बघा, आपण नाश्त्यामध्ये एक पारंपरिक पदार्थ करतो, भानोळे. आता भानोळे कोणत्या भाजीचे करतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, लवकरच मी त्याचीसुद्धा रेसिपी शेअर करेल. तर भानोळेसारखंच याला आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. छान असं थोडंसं थापून झालं की चमच्याच्या मागच्या बाजूला तेल लावायचं, म्हणजे हे चिकटत नाही आणि याच्या कडा एकसारख्या करून घ्यायच्या आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकं जाड आहे आतपर्यंत शिजलं जातं का, तर काळजी करू नका, आरामात हे व्यवस्थित शिजलं जातं.
आता एकसारखं करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक 4 ते 5 मिनटं किंवा वरतून संपूर्ण कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवा म्हणजे खालून व्यवस्थित खरपूस भाजलं जातं आणि आतपर्यंत हे व्यवस्थित शिजतं. एक 4 ते 5 मिनटं झाले, वरतून संपूर्ण कोरडं झालं आहे, खालून मस्त खरपूस झालं आहे आणि आतपर्यंतसुद्धा शिजलं जातं. आता आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे. तर त्याआधी यावर थोडंसं तेल लावायचं म्हणजे उलटल्यानंतर खालच्या बाजूनेसुद्धा हे व्यवस्थित खरपूस असं भाजलं जाईल. आता उलटताना काय करायचं, चमच्याने उलटायला गेलो तर ते तुटणार, म्हणून यावर पॅनपेक्षा थोडं मोठं असं ताट ठेवायचं आणि पॅन त्यावर उलटा करायचा म्हणजे हे व्यवस्थित त्यावर फ्लिप होतं आणि खालची बाजू परत पॅनमध्ये टाकायची. अगदी सोपं आहे. आता खालच्या बाजूनेसुद्धा झाकण वगैरे न ठेवता 3 ते 4 मिनटं भाजून घेऊया म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं. हवं तर कडेने थोडंसं तेल टाकू शकतात. तर वरतून पहा किती खरपूस झालेलं आहे. तुम्हाला फ्लिप करून सुद्धा दाखवते, काही घाबरायचं कारण नाही आहे, सहज होतं. वरतून ताट ठेवायचं, ताट आपल्या हातावर ठेवायचं आणि वरतून पॅन असा फ्लिप करायचा. दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस असं मस्त भाजलं गेलं आहे. आपण एकात पलटी याला अजून देऊ शकतो गरज वाटली तर, नाही दिली तरीही चालते. एक बॅच भाजण्यासाठी 6 ते 7 मिनटं लागतात. हवं तर तुम्ही मध्ये टूथपिक टाकून पाहू शकतात, अगदी क्लीन आली म्हणजे हे शिजलं आहे. पण हे नाही पाहिली तरी चालते, असंच शिजलं जातं. तर इथे आपला मस्त खवंग खरपूस असा काकडीचा नाश्ता किंवा काकडीचे भानोळे आपण याला म्हणू शकतो तयार आहेत. चवीला अप्रतिम लागतात. मस्त गरम गरम सर्व करायचे, टोमॅटो केचप किंवा दही किंवा मग हिरव्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकतात. आपण याला ना पिझ्झासारखं कट करून घेऊया म्हणजे मुलं पटकन अट्रॅक्ट होतात आणि आवडीने खातात. मुलांसाठी सर्व करताना अजून एक ऑप्शन सांगू का, शेवटी यावर थोडंसं चीज किसून टाकायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं मंद असेवर वाफ काढायची, म्हणजे चीज मेल्ट होतं आणि मुलं अजून आवडीने खातो. तर कट करताना तुम्ही पाहू शकतात सुरी अगदी क्लीन आहे. हे गरम गरम असलं तरीही सुरीला काही चिकटत नाही आहे. यावरून सुद्धा तुम्हाला कळत असेल की हे किती छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला याचं टेक्स्चरसुद्धा दाखवते. आतून अगदी मऊसूद, काकडीचा स्वाद खूप छान येतो आणि वरतून अगदी कुरकुरीत खमंग होतो. हे तीळसुद्धा आपण टाकले ते खाताना मस्त नटी फ्लेवर येतो. तर आपण हे ट्रायसुद्धा करून पाहूया. तर मी आज टोमॅटो केचपच दिलेला आहे. खूप गरम होतं, मस्त होतं चवीला, मी नेहमी करत असते. तर काकडीचे भानोळे किंवा हा काकडीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कधी ट्राय करतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आतून मस्त मऊसूद फ्लेवरफुल, वरतून खमंग कुरकुरीत असा नाश्ता तयार आहे.